हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, रात्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. कलर्स मराठीवर चंद्र आहे साक्षीला ही नवीन मालिका काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे आणि या मालिकेमध्ये आता धक्कादायक वळण आलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनेता असतात काळे संग्रामची भूमिका घेऊन या मालिकेमध्ये आलाय. कशी तो ही भूमिका साकारतोय आणि काय काय मेहनत आहे या भूमिकेसाठीची, हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. म्हणूनच आज मी व्हिडिओ कॉल इंटरव्ह्यू करते आस्तादला. बोलायचं म्हणजे ऍक्च्युली महत्त्वाचं विचारायचं होतं. काय स्वाती लग्न करशील माझ्याशी? खूप स्वागत तुझं रात्री मराठी मध्ये पुन्हा एकदा. खूप महिन्यांनी बोलतोय आपण. सगळ्यात आधी कसा आहेस आणि न्यू नॉर्मल मध्ये शूटिंग चालू आहे असं म्हणायला हरकत नाही, कशी स्वतःची काळजी घेतोयस? न्यू नॉर्मल हे अगदीच बरोबर आहे. परिस्थिती आता बऱ्यापैकी निवळली आहे असं म्हणायला हरकत नाही. सेकंड वेव्ह ऑफ द व्हायरस आपल्यापर्यंत अजून पोहोचली नाही आणि आय थिंक नाऊ वी आर बेटर प्रिपेअर्ड टू फेस इट. वी एज इन द होल कंट्री आणि आता वॅक्सिनेशन पण सुरू झालेली आहेत. तर त्या बेसिकली आपल्या सरकारने आणि सगळ्या यंत्रणांनी घेतलेल्या या सगळ्या एफर्ट्सवर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवावा आणि ती खबरदारी जबाबदारी आणि काळजी घेणं गरजेचंच आहे. पण काम करतानाची शिस्त थोडी अजून पाळली जाते आधीपेक्षा, हा एक मोठा फरक दिसतो. आणि एक तर कुठेतरी रिलीफ आहे की आता चला काम सुरू झालं. काय म्हणतात त्याला, कुठेतरी ना जे रोज उठून काम करतात त्यांना रोज धावपळीची आणि याची सवय, एस्पेशली मुंबई सारख्या शहरात, त्यांना कुठेतरी ना अनवॉन्टेड फिलिंग यायला लागली. मला तरी आपली कोणाला काही गरजच नाहीये का असं वगैरे असंही वाटत जात. पण नाही, आता पुन्हा काम सुरू झालंय आणि आमच्या मालिकेला प्रतिसादही चांगला मिळतोय, त्यामुळे सगळा छान आहे, असा माहोल छान. येस, पण लॉकडाऊन नंतर जेव्हा अनलॉकची फेज सुरू झाली तेव्हा एक छान सिंगिंग शो तू केलास आणि तुझी गाणी प्रेक्षकांनी ऐकली. एक लॉकडाऊनची ती कुठेतरी मरगळ आली, ती झटकली गेली असेल या शोनी. पण लॉकडाऊन कसं होतं आजच्या साठी? लॉकडाऊन वॉज ओके, म्हणजे काय असं फार त्रास असं फार नाही झाला सायकोलॉजिकली, फिजिकली तर नाहीच. कारण घरचंच जेवण, घरचाच स्वयंपाक, घरातली कामं खूप जास्त पडली. कारण मदतीला कोणीच नव्हतं. पण वी गॉट टू स्पेंड टाइम टुगेदर, आम्ही दोघं आणि आमच्याकडे दोन पिल्ले आहेत. वी गॉट द टाइम टू स्पेंड टुगेदर आणि खूप नवीन नवीन रेसिपीज मी इन्व्हेंट पण केल्या नाही आणि बघून पण केल्या युट्यूबवर वगैरे. तिने सुद्धा बर्थडेला केक वगैरे आणि was not fun, I wouldn't call it fun because a crisis situation madla ha sagla kaal hota. Pan ami actually there was a small crisis ki tila zara kay mhanat tara ek hospitalization ticha family madhe zala, so she had to run to Thane Dombivli parat gari asi dhavpal khup zali ani asha veli patkan ap gharatli manasa madatila pan jau shakat nahoti because of the corona. Barobar. सो बऱ्यापैकी तिला सिंगल हँडेडली ते सगळे 10-15 दिवस सगळं हँडल करावं लागलं. तिच्यासाठी तेवढा एक जरा स्ट्रेसफुल होता एक महिन्याभराचा तेवढा. आणि बेसिकली त्या एका सिरियलचंही शूटिंग माझं ऑलमोस्ट जुलैच्या आसपास सुरू झालं. सिरियल दुर्दैवाने लगेच ऑफर झाली, पण मग तो सिंगिंगचा रिअलिटी शो आला. पण त्या शो मुळे खरंच खूप रिलीफ मिळाला. एक तर काय होतं, काम सुरू झालं म्हणजे काय म्हणतात अर्निंग सुरू झालं, हा एक महत्वाचा फॅक्टर होता. त्यात गाणं पुन्हा परस्यू थोडंफार का होईना ते तो एक फायदा झाला आणि वेगळा एक फ्रेंड सर्कल मिळाला. येस, पण आता या सगळ्यानंतर एक मस्त भूमिका आणि एक छान मालिका, छान चॅनल तुझ्या वाट्याला आलंय. चंद्र आहे साक्षीला मध्ये संग्राम नावाची भूमिका आहे आणि सध्या आम्ही बघतोय तर दोन बाजू कुठेतरी त्याच्या बघायला मिळत आहेत, थोडीशी तिखट आणि तितकीच हळवी बाजू सुद्धा बघायला मिळते.
काय सांगशील या भूमिकेबद्दल असतात आणि काय मेहनत चालू आहे या भूमिकेसाठी? भूमिकेबद्दल सांगायचं म्हणजे ऍक्च्युली ना त्याला खूप लेअर्स आहेत. संग्राम जगतापच्या कॅरेक्टरला खूप लेअर्स आहेत. चिन्मयने मला जेव्हा ब्रीफिंग दिलं तेव्हा पहिल्या इनिशियल डिस्कशन मध्ये सुद्धा आम्ही त्यातल्या ह्या आता तू म्हणालीस तशा ह्या दोन बाजूंबद्दल डिस्कशन तर झालंच होतं. त्याचबरोबर त्याची एक खासियत अशी आहे संग्राम जगताप की तो समोरच्या माणसाशी त्याच्यासारखा बोलू शकतो. बरोबर. समोरचा माणूस जर कोल्हापुरी माणूस कोल्हापुरी ढंगाने त्या माणसाशी बोलतो, तो औरंगाबादचा असेल तर तो तसा बोलतो. सो ही इज अ व्हेरी पीपल्स पर्सन. काही लोकांना रिस्पेक्ट डिमांड करावा लागतो. तर संग्रामचं तसं नाहीये. संग्राम पोलीस शेअरला की आपोआप लोक एक सेकंड भर थांबून ते उभे राहतात रिस्पेक्ट, पण तू त्यांना त्यांच्या लेवलला जाऊन अरे काय असं काय घेणार का उभं काय राहतो म्हणून तूही कदाचित त्यांच्याबरोबर बसेल, गप्पा मारेल, त्यांच्या डब्यातलं खाईल. सो ही इज अ व्हेरी पीपल्स पर्सन. कारण तो खूप कष्ट करतो. म्हणजे घरात खूप गरिबी आहे, गरिबीची परिस्थिती, त्यात आई खूप कष्ट करते आणि गरिबी दूर करायची असेल तर कोणाला अजून कोणाला तरी हे करावं लागतं. बरोबर. मोठा भाऊ जो आहे त्याला तो अभ्यासात चांगला आहे, त्याला डॉक्टर व्हायची इच्छा आहे आणि संग्रामचा काही अभ्यास वगैरे मध्ये हुशार आहे, पण तो कन्व्हेन्शनली आपल्याकडे हुशारीची जी व्याख्या आहे की चांगले मार्क मिळणारा म्हणजे हुशार, तसं तो हुशार नाही. पण त्याला गोडी नाही अभ्यासाची, पण तो स्ट्रीट स्मार्ट आहे प्रचंड. सो लहान असल्यापासून संग्रामने अनेक छोटे मोठे जॉब्स केले. पेपरची लाईन टाकणं, दुधाची लाईन टाकणं, चायनीजच्या गाडीवर वेटर म्हणून काम करणं, गाड्या धुणं, पेट्रोल पंपावर नोकरी करणं, हे सगळं केलं. त्यामुळे त्यांनी खूप माणसं बघितली. जो बघितलंय खूप लहान असतात त्याला म्हणजे ते म्हणतात ना आठे जालचा भाव करताय तसं आहे ते. आणि बारा गावचं पाणी प्यायलेलं आहे आणि तो साधारण मिनिट भरात समोरच्या माणसाला ओळखण्याची त्याची ब्रेनची कपॅसिटी आहे तशी त्याने डेव्हलप केली असेल. आणि भाऊ डॉक्टर झाल्यावर त्याला वाटतं की आता आता भाऊ डॉक्टर झाला म्हटल्यावर आता घरात पैसा येईल. पण त्याचा भाऊ बिचारा वडिलांवर गेला की आपण स्वतःच्या फायद्यासाठी हे नाही करायचं म्हणून तो अनेकांना फुकटच उपचार करतोय. गावी जाऊन आपल्या गावाला दोन दिवस राहून एक फुकट लस तुम्ही आला स्वतःच्या खर्चाने असं बसतो. तिथे संग्रामच्या लक्षात येतं अरे ठीक आहे इट्स अ व्हेरी गुड कॉज, म्हणजे तो काही विरोधात नाही आहे त्याच्या, पण आता मग मलाच काहीतरी करायला लागेल. आणि मग संग्रामला त्या वयात साधारण 20 वगैरे वर्षाचा असताना एक गॉडफादर काइंड ऑफ म्हणतो की तू एवढं सगळं केलंस, तुला एवढा अनुभव माणसांची ओळख, तर तू स्वतःच काहीतरी असतो. मग संग्रामने एक छोटेखानी बिझनेस सुरू केला आणि या बुद्धीवर आणि वेळ प्रसंगी वेगळा मार्ग वापरावा लागेल आणि ती तयारी असो ह्या कपॅसिटीवर त्यांनी 10 वर्षात खूपच सक्सेसफुली स्वतःला उभं केलं. आणि पुण्यासारख्या शहरात त्याचा खूप नाव आहे. ऑलमोस्ट 4-5 कंपनीज आहेत विच आर रनिंग वे. स्वतःचं हॉस्पिटल त्यांनी भावासाठी उघडून दिलं आणि आणि त्याला माहिती आहे की मी हे काही सरळ मार्गाने केले आणि त्यात काही वेळ नाही. मी नसतं केलं तर दुसऱ्या कोणीतरी केलं असतं. मी निदान दुसऱ्याचा हक्क तरी मारलेला नाही. मी जशाच तसं असा वादक आहे. दुसऱ्या कोणालाही संधी दिली असती तर त्यांनी कदाचित निगेट चांगल्या माणसांचं नुकसान करून तो पुढे गेला असतो. तसं नाही केलं आणि मला हे जस्टिफाईड वाटतं. कारण सध्याच्या काळात केवळ सरळ मार्गाने प्रामाणिकपणे वागून एवढं सक्सेस नाही मिळवत आहे इतक्या कमी वेळ. तर साधारण अशी बॅक स्टोरी आणि अशी आतापर्यंतची गोष्ट संग्रामची आहे. अगदी. आता तू आता म्हणालास की संग्राम हा त्याच्या समोर असलेल्या गोष्टी त्या पद्धतीने म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड मुलगा आहे आणि आस्तात पण कुठेतरी तसाच आहे. किती सिमिलर वाटतात तुला तुझं खरं आयुष्य आणि संग्रामचं ते नेचर? मला खूप सिमिलरिटी वाटते. कारण मी जशाच तसा वागणारा एकतर मी आहे. म्हणजे मला नाही पटलं माणूस एखादं तर मी नाही मग फार जवळ एक साधा त्यालाही त्रास नको मलाही त्रास नको. आणि बेसिकली गंमत काय झाली आता संग्राम हे अख्खी गोष्ट पुण्यातच घडत असल्यामुळे पुण्यातल्या अनेक गोष्टी आणि ते साधारण एज ग्रुप सेम आहे. संग्राम 32-33 आहे, मी थोडा मोठा आहे ऍक्च्युअल आयुष्यात. पण साधारण त्याचं जे वाढतं वय होतं त्याच सुमारास माझंही होतं पुण्यात. तेव्हाचे काही रेफरन्सेस, तेव्हाचे काही स्लँगचे शब्द, परवा एका फिल्म मध्ये सीन मध्ये मी पटकन फरसन पांड्या म्हणतो गजपण ढवळ्या, हे काही शब्द ऍक्च्युअली पुण्यातले शब्द नाही आहेत. पण आम्ही कॉलेजला असताना हे शब्द खूप प्रचलित होते.
ही म्हटलं तर ऐकू येताना शिवी वाटते, पण ही ऍक्च्युअली काही शिवी नाही, जस्ट कलोक्युअल स्लॅंग. ते थोडे इन्कॉर्पोरेट केले किंवा त्या मीनात त्यांना धमकी द्यायला जेव्हा जातो सांगतात चाकू वगैरे दाखवतो, तेव्हा त्याचा जो एक माणूस बाहेर उभा आहे त्याच्याकडे कुठली आणि सत्तूर हत्यार आहे तसं संग्राम सांगतो, तर ते मी थोडस ऍड केलं होतं फॅक्टर त्याच्यामध्ये. कारण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आसपास लहान असताना, हे सगळे शब्द कानावर पडले, मग त्या हत्यारांचा वापर कसा होतो हे पेपर मध्ये वाचलंय, बातम्यांमध्ये ऐकलंय, आजूबाजूच्या चर्चांमध्ये, ते सगळं थोडं माझ्याबद्दल मी इन्कॉर्पोरेट केलं. कारण संग्रामची आहे विषय अगदी, म्हणजे म्हटलं तर तो समोरच्याला आयुष्यात नव्हतो ठरवलं त्याने, अगदी स्वाती समोर संग्रामचा खूपच चांगुलपणा आहे आणि कुठेतरी आता असं वाटतंय की ती इरिटेट होईल का या चांगुलपणाला, का या चांगुलपणाला ती भुलेल, नेमकं कळत नाही आता काय घडणार आहे ते. आणि त्याच्या तू आता तिला लग्नासाठी मागणी सुद्धा घालणार आहेस, काय याबद्दल सांगायला आवडेल तुला? नाही आता स्वातीचं कसं बेसिक माणसांवरच विश्वास आहे, हा भयंकर प्रकार तिच्या आयुष्यात घडलाय त्यामुळे तिला माणसच नको झाली. सो आता तरी संग्राम समोर प्राईम ऑब्जेक्टिव्ह हे आहे, म्हणजे त्याला ती आवडायला लागली हे तर निश्चित. त्याच्यासमोरच पहिलं ऑब्जेक्टिव्ह हे आहे की मुळात पहिले अगं तुझं हे जे कापड लावले सगळं मनुष्य जातीबद्दलच तुला काही आता वाटत असं झालंय असं नाही चालणार. वी लिव्ह इन अ सोसायटी, आसपास माणसं असणारच आहे आणि ती चांगली असणार आहे तू वाईट आहे. म्हणजे तो एका सीन मध्ये बोलतो सुद्धा ना तिला की आता जसे जगात श्रीधर काळे आहेत संग्राम जगताप पण आहेत ना, ही चांगली गोष्ट आहे. ऍक्सेप्ट कर की जी माणसं आहेत तुझी म्हणून मोजकी असतील चार पाच, ती आहेत ना काळजी करणारी काळजी घेणारी, त्यांना काय तोडायला निघाली. सो तिला तिच्या पायावर उभं करणं खूप अवघड गोष्ट झाली, पण ती आता बेसिकली संग्रामला करणं गरजेचं आहे. अगदी, कारण इतका फर्म सपोर्ट कुठल्याही स्वरूपाचा, ना आईकडनं तिला तसा सपोर्ट मिळू शकतो, ना तिच्या कोणी मैत्रिणी आहेत, ना आणि कसं होतं तिच्या आयुष्याबद्दल मधल्या कॉलेज पासून ते हा प्रसंग समोर हॉस्पिटलमध्ये ती दिसली, त्या मधल्या एक 10-12 वर्षात तिचं काय झालंय नक्की हे काहीच माहिती नसलेला एक थर्ड पर्सन म्हणून संग्राम तिच्या आयुष्यात, सो त्याचा पर्स्पेक्टिव्हच वेगळा आहे आणि त्यांनी जेव्हा बघितलंय त्या 10-12 वर्षात. सो ती इक्वेशन खूप इंटरेस्टिंग आहे की आता खरं जग फार वेगळं आहे, अन्याय झालाय मान्यच आहे मला, पण म्हणून हे असं पुढत बसणं शेल मध्ये जाणं ती उभ्या करणं स्वतः नव्हती इज नॉट गोइंग टू डू. सो तुला जर यातनं बाहेर पडायची इच्छा तर असलीच पाहिजे, कारण ह्याच्यात काही अर्थ नाही, नाही तर जीव देणं हा काही पर्याय नाही असू. बरोबर, आता तिला तिचा कॉन्फिडन्स बिल्ड करणं आणि पुन्हा उभं करणं बाहेर हे प्राईम ऑब्जेक्टिव्ह संग्रामचं आहे. आणि लग्नाची मागणी तो स्वभावाचाच तसा आहे त्याचा, मला तू आवडतेस लग्न करूया का इतकं फ्रँक. आणि जर सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघितल्या तर प्रेक्षकांचं साधारण असं मत आहे की आता संग्राम श्रीधरला धडा शिकवेल का असंच वाटतं कुठेतरी, तर असं काही होणार आहे का संग्राम? मला आता तरी सांगता येत नाही, कारण काय श्रीधर सारखा संग्रामच्या दृष्टीने श्रीधर काळे ही फारच किरकोळ गोष्ट. हो, नॉर्मली पुण्यातला नोकरी वगैरे करणारा एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस, संग्रामनी जर ठरवलं तर श्रीधर काळेला संपूर्ण फारच डाव्या हाताचा खेळ, पण तो हुशार आहे, श्रीधर काळे पण हुशार आहे. आता इथे काय होईल, इथे सुद्धा त्याला संपवायला जाणं म्हणजे त्याला महत्व दिल्याचं. कसं एक खूप ताकदवान माणूस असतो, त्याला माहिती असत माझ्या अंगात खूप ताकद आहे, रस्त्यात मारामारी जर झाली किंवा वाद झाला तर खूप ताकदवान माणूस असतो, तो खूप शांतपणे सॉरी म्हणतो विसरून जातो, त्याला माहिती असतं मी जर समोर त्याला मारलं तर तो मरेल. सो तो नाही त्यात बाबा माझी छोटे असं म्हणून ते शांतपणे निघून तसंच संग्रामचं कदाचित पॉइंट ऑफ व्ह्यू असेल. ठीक आहे, त्याने गेले ते घाणेरडे कुठे त्याला महत्व द्यायचं, वेळ आलीच काही करायची तर मला 2 दिवसाचा खेळ जगाच्या पाठीवरून त्याला कुठलीही शोधून काढून माझ्या समोर उभा कशाला भविष्याचा विचार. बरोबर, झालं ते वाईट झालं पण ते झालं ना होऊन गेलं असं संग्रामचा ओव्हरऑल पॉइंट ऑफ व्ह्यू असं आहे असं. पण असतात ऑन स्क्रीन तुझं आणि ऋतुजाचं बॉन्डिंग आता हळूहळू डेव्हलप होताना आम्ही बघू, ऑफ स्क्रीन नेमकं कसं आहे, तुमच्या दोघांची फ्रेंडशिप कशी आहे, बॉन्डिंग कशी आहे, कसा एक्सपिरियन्स आहे एकमेकांसोबत काम करायचा?
ऍक्च्युअली ना मी तिच्या बरोबर मी तुला भेटलोही नव्हतो. म्हणजे एकदा ती माझ्या नाटकाला आली होती तेव्हा एक नाटकाच्या आधी आणि नंतर भेट झाली होती. तिच्या कामाचं कौतुक मात्र खूप ऐकलं होतं मी अनन्या नाटकावर. मी दुर्दैवाने बघू नव्हतो शकलो अनन्या अजूनही नाही बघतो. पण बेसिकली ती ऐकून ऐकते हा एक फार महत्वाचा लिसनिंग जे नेहमी थिएटर वर्कशॉप मध्ये वगैरे ते फार चांगलं आहे आणि समज बेसिकली सीन्स काय म्हणतात त्याला ऍक्टर म्हणून विचार करताना रिॲक्टर समोरचा चांगला असेल तर ऍक्टर म्हणूनचा परफॉर्मन्स चांगला होतो असं स्पष्ट. आणि त्यामुळे तो गिव्ह अँड टेक त्यात मुलामावशी पण आहे त्यामुळे ते ते सीन्स फार मजेदार होते. अजून मी आता हार्डली 8 दिवस शूटिंग झालं सो म्हणून टाइमपास आणि मैत्री वगैरे असं फार घडले. कसं होतं मी असलो की जवळजवळ 12 सीन्स माझेच असतो सो मधला वेळच मिळत नाही इतर काही होतं. अजून तसं काही नाही झालेलं पण काम करायला मजा येते.